60 धावा झाल्यात 12 चेंडू 14 धावांची गरज आहे. फसवलाय मनोज कदम यांनी. मागील षटकामध्ये सुवर्ण गोलंदाजी केलेली या माणसानं. मनोज कदम एक मॅजिक गोलंदाज, अफलातून खेळाडू आहे. नाही या षटकामध्ये देखील तोच कित्ता गिरवला जातोय. दोन चेंडूंचा प्रवास संपलेला आहे. 10 चेंडू 14 धावांची गरज. नाही ऑफस्टंपच्या बाहेर आहे. सोहेल सर यांचा तात्काळ जो इशारा येतोय. धावसंख्येला आधार, एक सुवर्ण सिंगल मिळाली, 61 धावत आहेत, 10 चेंडू 13 धावांची गरज. नाही फसवलंय. अतिशय सुंदर गोलंदाजी आहे, विचार करायला लावणारी गोलंदाजी. नाही मला वाटतं सुनील अगदी म्हणजे अँगल मध्येच नाहीये. त्यांच्या मेंदूत काय चाललं हे महत्वाचं आहे. मला वाटतं मनोज कदम यांनी चेंडू बदलला नाही. जय सर, जे पडलेत ते लेग ब्रेक पद्धतीने होते, त्यांच्यापासून दूर होते, ऑफस्टंपच्या बाहेर जात आहेत. त्यांनी एक वाईड बॉल भी फेकला परंतु त्यांनी त्यांची दिशा बदलली नाही. अतिशय चांगली गोलंदाजी. नाही यावेळेस वेगळा प्रयत्न केला, गरज होती. आता धाव निघाली नाही हा भाग वेगळा, परंतु नक्कीच त्या ठिकाणी जे अक्षय जगताप दिसत आहेत त्यांनी त्यांना मार्गदर्शन केलं होतं. मला वाटतं शफल लाईनला या, चेंडूला मारा, पण प्रयत्न झाले, यश मिळालं नाही, तो भाग वेगळा. परंतु आता मात्र प्रसंग कठीण झाला. 7 चेंडू 13 धावांची गरज आहे. मनोज कदम धावा खर्च करत नाहीये. नाही कट केलाय क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी. टाळ्या व्हायला पाहिजे या सुवर्ण गोलंदाजीसाठी मित्रांनो. अतिशय सुंदर गोलंदाजी. तर 7 षटकानंतर 4-61, 6 चेंडू आणि 13 धावांचा आव्हान शिल्लक आहे. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली, 6 चेंडूंचा डाव होणे, ही पहा ओहोर संपली. सोनी जवळा गावचे गोर गरीब जनतेचे सेवक सन्माननीय गोविंद ससाने यांच कडून ओहोर संपली.